जगभरात कर्मचारी कपात सुरू झाली आहे. भारतात देखील याचा फटका बसू लागलाय. हजारोंच्या संख्येनं कर्मचाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवला जातोय आणि त्यामुळेच आता चिंता व्यक्त केली जातीय. तुमची नोकरी धोक्यात. जगात नोकर कपातीची लाट. ट्विटर नंतर फेसबुक कडूनही कर्मचारी कपात. तुमची नोकरी धोक्यात असू शकते कारण जगभरात नोकर कपातीची लाट आली आहे. मंदीच्या धास्तीनं जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांकडनं कर्मचारी कपात सुरू झाली आहे. विशेषत आयटी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सगळ्यात मोठा फटका बसणार आहे. ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी धडाधड कर्मचाऱ्यांना घरी बसवायला सुरुवात केली. त्यानंतर आता मार्क झुकेरबर्ग यांची मेटा आणि जागतिक ऑनलाईन कम्युनिटी प्लॅटफॉर्म ब्रेनलीनं कर्मचारी कपात जाहीर केली आहे. ट्विटरनं आतापर्यंत 3,700 कर्मचाऱ्यांना कामावरनं काढलंय. सिगेटमधनं 3,000 जणांच्या नोकऱ्या गेल्यात. मायक्रोसॉफ्टमधनं 1,000 कर्मचाऱ्यांना काढण्यात आलंय. स्नॅपचॅटमधून 20% कर्मचारी कपात करण्यात आली आहे. ई कॉमर्स स्टार्टअप उडानमधून 350 नोकऱ्या गेल्यात. इंटेलमध्येही मोठ्या प्रमाणात नोकर कपातीचं संकट आलंय. ब्रेनलीनं भारतातील 35 पैकी 30 लोकांना नोकरीवरून काढलंय. बायजूस, अनअकॅडमी, वेदांतू, व्हाईट हॅट ज्युनियर, ओला कंपनी कडूनही मोठी कपात करण्यात आली आहे. स्टार्टअप्सवरती हा परिणाम नक्कीच आता दिसतोय. तो दिसेल. मोठ्या कंपन्यांवरती परिणाम दिसेल की नाही हे मगाशी सांगितलं, त्यामुळे दुहेरी ह्याच्यासारखे आहे. तरीसुद्धा त्याचा परिणाम होईल असं मला असं वाटतं. लॉंग टर्ममध्ये जॉब इन्सिक्युरिटी प्रचंड आहे. MNC अर्थात बहुराष्ट्रीय IT कंपन्यांमध्ये काम करणं अनेकांचं स्वप्न असतं. तिथल्या वर्क कल्चरची अनेकांना भुरळ पडलेली असते. पण मंदीचं कारण देत याच कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय. त्यामुळे याच वर्क कल्चर आणि कंपन्यांची काळी बाजूही यानिमित्तानं समोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee 24 तास.